नमस्कार, मी श्वेता आपल्या सगळ्यांचं बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आपल्याला माहिती की बी आर विशेष कार्यक्रमातून आपण नेहमीच विशेष व्यक्तींची मुलाखत घेतो, त्यांचा आयुष्याचा प्रवास जाणून घेतो. प्रेक्षको, आपण नेहमी वेगवेगळे ॲडव्हर्टायझर्स, वेगवेगळ्या जाहिराती वृत्तपत्रांतून वाहिनींतून बघतो, पण नेमकं त्यामागचं कलाकार कोण आहे, या जाहिराती नेमकं बनवतं कोण, डिझाईन कोण करतं, कॉपी रायटिंग कोण करतं, हे आपल्याला माहिती नाही. तेव्हा याच कलाकारांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की त्यांचा प्रवास कसा होता, नक्की त्यांनी सुरुवात कशी केली. आणि याच संदर्भात आज आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहोत सोलापुरातला अगदी भन्नाट कलाकार रवींद्र जोगीपेटकर सर. सर, तेव्हा आपलं या बी आर न्यूजच्या बी आर विशेष कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत. नमस्कार रवींद्र सर. खरं तर तुमचा हा प्रवास नेमका किती वर्षापासून सुरू झाला, प्रवास सुरू कसा झाला, ही ॲडव्हर्टायझिंगची एजन्सी तुम्ही कधी सुरू केली, या सगळ्यांची माहिती आपण आम्हाला द्यावी. आज बी आर चॅनलने माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि जाणून घ्यायचा वेळेस प्रयत्न केल्यावर खरंच आज मनापासून खूप वेगळं काहीतरी आजपर्यंत जे केल्याचं समाधान वाटतं. मी ॲक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये एक नशिबानं आलो असं काय असं वाटतं, कारण की मला व्हायचं होतं चित्रकार किंवा आणखीन काही. अच्छा. लहानपणी मी मूर्तीकाम करत होतो, गणपतीची मूर्ती बनवत होतो. ATD फाउंडेशनमध्ये मी ॲडमिशन घेतला होता. पेंटर चित्रकार व्हायचं ह्या उद्देशाने ITI पण केलं आणि 2-3 वर्ष आम्ही गणपतीची मूर्ती बनवत असताना साधारणतः 1988 पहिल्या वर्षी खूप फायदा झाला, दुसऱ्या वर्षी आणखीन खूप फायदा झाला मला, तिसऱ्या वर्षी मात्र नेमकं त्या गणेश चतुर्थीच्या वेळेस खूप मोठा पाऊस झाला आणि या पावसातून मला एक नैराश्य, म्हणजे गणपतीची मूर्ती विकल्या गेल्या नाहीत आणि काय करावं मोठं माझ्यासमोर एक संकट आलं होतं. काय किती प्रयत्न करून ह्या सोलापुरात काय होतंय का नाही, म्हणजे सोलापुरात राहावं का नाही, म्हणून मग मी विचार केला की कलकत्त्याला जावं, प्लास्टर ऑफ पॅरिसचं तिकडे जोमान काम चालतं आणि त्याच्यातून आपण काहीतरी सक्सेस म्हणून सोलापूरला यावं. मग माझी एक बहीण राहते औरंगाबादला आणि तिला शेवटचं एकदा भेटावं आणि यशस्वी झालं तर पुन्हा या कुटुंबाला, घराला सोलापूरला भेट द्यावं, अन्यथा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत पुन्हा यायचं नाही ही मनोकामना करून मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यावर मला डेली स्केचिंग करायचा सवय, म्हणजे जे काही मॉडेल दिसेल किंवा एखादे फोटो दिसेल स्केच केल्याशिवाय मी जेवण करत नव्हतो. अरे वा. तर त्या काळामध्ये मग भाऊजी बहीण म्हणाले की तुम्ही जाणारच आहात, सोलापूरला येणार नाहीत किंवा आपल्या पाहुणे मंडळीकडे येणार नाहीत, चेन्नईला जाते का आणखी कुठे जाते, तर थोडंसं तुमचं मला टेन्शन घालवण्यासाठी 4-8 दिवस इथे थांबा. अच्छा. मी वही तयार झालो होतो आणि स्केच करत होतो डेली आणि एक स्केच कॉटवर असं टाकला होता. शेजारचे आमचे भाऊजींच्या घरा शेजारचे त्यांचे मित्र सोनवणे म्हणून आले आणि ते पाहिले हे स्केच कुणाचं आहे, कुणी केलं आहे, तेवढे आमचे मेहुणे काढलेले आहेत. हे स्केच एवढं सुंदर काढ, त्यावेळेस जवळपास 30 वर्षापूर्वी 28-30 वर्षापूर्वी कॉम्प्युटर नव्हता आणि ज्यावेळेस कॉम्प्युटर नसताना स्केचिंगला खूप डिमांड होते आणि ते पाहिल्यावर मी एक मॉडेल म्हणून काढला होता, ती कुठल्या व्यक्तीचं आहे मला माहीत नव्हतं. अच्छा. आणि ती पेपरमध्ये आलेलं पहिल्या पानावरचं ते स्केच होतं ते काढलं मी, पण ती व्यक्ती कोण आहे हे मला माहीत नव्हतं. ती व्यक्ती होते जवाहरलाल दर्डांचं ते स्केच होतं. अच्छा. मग त्यांनी शेजारच्याने ते जवाहरलाल दर्डांचं स्केच लोकमतला नेलं आणि दाखवलं. मग तिथले रत्नाकर पंडित राजेंद्र रडांचे पीए त्यावेळा त्यांनी बोलून घेतलं की हे कोणी काढलं, या तुम्ही आमच्याकडे. वास्तविक मला त्यावेळेस त्या काळामध्ये गणपतीचं ज्यावेळेस काम करत असताना माझ्या भावाच्या नावानं मी राज आर्ट या नावावर पेंटरचं दुकान लावलं होतं. अच्छा. आणि पेंटिंगच्या दुकानात काम करत असताना स्केचिंगच्या ITI वगैरे मुलं माझ्याकडे 15-20 लोक कामाला येत होते. मला नोकरीची कधी सवय नव्हती. अच्छा. कामाला लोक येतात आणि मी कधी काम केलं नाही आहे. आणि माझ्याकडे आमचा एक चुलत भाऊ होता आणि तो एका पतपेढीत कामाला होता. 28-30 वर्षापूर्वी साधारण पतपेढीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये पगार, परंतु 500 रुपये पगार म्हणजे आम्हाला खूप काही मोठं काही पगार आहे असं वाटायचं. तसं व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं
इन्कम होत होता. राजीव गांधीच्या पिरियडमध्ये मला पेंटिंगच्या याच्यामध्ये भरपूर पैसा मिळाला होता पेंटिंगच्या कामामध्ये. मग परमनंट पगार 500 म्हणा तरी पण खूप आहेत असं वाटायचं. मग त्यांनी लोकमतवाल्यांनी मला ज्या पद्धतीनं माझं ग्रॅज्युएशन झालेलं नव्हता तरी त्यांनी नाही काय मला संधी दिली तिथे काम करण्याची. आणि माझ्यासोबत जे लागलेले होते औरंगाबादला जे माझे कलीग तिथे ते प्रॉपर होते. आणि मी इथे सोलापूरच्या भागातून तिथे गेलेले असल्यामुळे संपूर्ण गाव मला अपरिचित होता. काय काहीतरी शिकायचं आहे आणि मी ज्या जाणार होतो चेन्नईला त्याच्याऐवजी इथं महाराष्ट्रात मला एक काम करायची संधी मिळते. आणि माझी अपेक्षा काय होती 500-1000 रुपये मिळेल तर भलतंच झालं. त्यावेळेस भलतंच झालं असं म्हणायला काय हरकत नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा 4 पट त्यांनी पगार जास्त दिले. आणि माझ्या आवडीचं काम काय वाटेल ते करा तुम्ही स्केचिंग करा की अजून काय करा. प्लस मला शिक्षण शिकण्याची ती संधी मिळाली. म्हणजे मी तिथे ग्रॅज्युएशन केलो, बी जे केलं, एम जे केलं. आणि खरंच माझ्या जीवनामध्ये लोकमतच्या त्या कामामुळं खूपच मला एक प्रेरणा मिळाली, खूप काही शिकायला मिळालं असं म्हणा. क्या बात आहे. म्हणजे एकीकडे जेव्हा तुम्ही सगळं सोडून कोलकात्याला जायचं, चेन्नईला जायचं ठरवलं तेव्हा आयुष्याला अशी कलाटणी जेव्हा मिळते तेव्हा खरंच वाटतं की यार ये टर्निंग पॉईंट हा बॉस. खरंच खूप भारी सर. आणि मला वाटतं कुठेतरी तुमच्या कलेला तिथे दाद मिळाली. आणि ज्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला असतं की कलेला दाद मिळावी पण आर्थिक सहाय्यसुद्धा मिळावं ते तुम्हाला तिथे मिळालं. सर मग हे सगळं सुरू असताना मग औरंगाबादमध्ये तुम्ही जॉब करत होता, मग तिकडून इकडे हे एजन्सी सुरू करणं हे सगळं कसं झालं? हो तर याच्यामध्ये मी सांगतो ना, औरंगाबादमधून ज्यावेळेस होतो मी त्यावेळेस औरंगाबादच्या बऱ्याच ठिकाणी सेंटर्स आणि शाखा सुरुवात होत होतं. माझ्यासमोर लोकमत समाचारचं ओपनिंग तिथं आम्ही केलं होतं. लोकमत नाशिक, पुणे, सोलापूर माझ्या मी ज्यावेळेस लोकमतला होतो त्यावेळेस चालू होतं. आणि सोलापूरला स्टार्टिंगलाच माझी यायची इच्छा खूप होती. आमचे बंधू माझे मोठे बंधू संजय जोगीपेटकर ते इथे सोलापूर लोकमतला स्टार्ट झाल्या ते जॉईन झाले. काय आणि एक आमच्या परिवाराला एक प्रेस लाईनचं जे काही कामाचं एक वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळाली. माझा छोटा भाऊ होता तोही सुधीर जोगीपेटकर, त्याने सगळ्या प्रेसमध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. म्हणजे मग असे एकूणच भावाची भावाची साथ आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज तुम्ही इकडे इतका मोठा व्यवसाय तुमचा करता. तिथून मी औरंगाबाद सोलापूरला बदली करून घेतली. अच्छा. हा मग इकडे तुम्ही बदली केल्यानंतर मग हा प्रवास सुरू. हा सोलापूर औरंगाबाद सोलापूरला मग मला असं वाटायला आलं की बाबा ज्यावेळेस माझ्या परिवाराचे सर्व सदस्य कार्य करतात काय आणि सोलापुरात त्याची काट टाकायला लागलेली आहे. एक वेगळं स्वरूप सोलापूरला येतोय तर मग आपण का नाही करायचं आपल्या सोलापूरमध्ये काम. मग तेही सहजासहजी माझी बदली झाली नाही आणि खूप फॉलोअप केल्यावर प्रयत्नानुसार किमान 3-4 वर्ष मी बदलीसाठी मी प्रयत्न केले तेव्हा कुठं नाही का माझी बदली झाली. आणि सोलापूरला मी पुन्हा म्हणजे लोकमतमध्ये आलो. आणि एक मिनिट मी असं आहे, पहिली नोकरी लोकमतची शेवटपर्यंत तिथंच केलेलं आहे. एकनिष्ठ आहे मी लोकमतचा काय. आणि ऑफर खूप होत येते मला परंतु कुठेही न जाता लोकमतने मला भरपूर भरून दिलेलं आहे. माझ्या कुटुंबाला दिलं आहे म्हणून मी कुठलीही आशा वगैरे येणं करता निष्ठावंत मुलं आहे आणि आज त्याच पद्धतीने आहे. क्या बात आहे. म्हणजे आपण सर जे पाहतो की आजकालचे युवा लोक जेव्हा सोलापुरात काही नाही म्हणून सोडून जेव्हा बाहेर जातात त्याचप्रकारे तुम्ही जेव्हा हा विचार करून बाहेर गेलात आणि बदलीसाठी इतकं सगळं प्रयत्न करून तुम्ही पुन्हा सोलापुरात येऊन एक वेगळं विश्व निर्माण केलं तेव्हा आजच्या युवा पिढीला मला नक्की वाटतं की तुम्ही एक रोल मॉडेल आहात. कारण सोलापुरात सुद्धा आपण भलतंच काही करू शकतो, सोलापूर सुद्धा आपली कात मागे टाकून पुढे काहीतरी नवीन निर्माण करतोय हे आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं. आणि खरंच आजच्या युवा पिढीला सुद्धा मला हे सांगायचं की आपल्या शहरात राहून आपण काही नवीन गोष्टी केल्या तर नक्कीच आपण सरांसारखे यशस्वी बनवत. सर मग या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही सोलापूरला परत आलात तेव्हा ऑलरेडी इथे कॉम्पिटिशन भरपूर असेल या क्षेत्रात ॲडव्हर्टायझिंगमध्ये, तेव्हा तिथेहून आपले क्लायंट्स तयार करायचे, कस्टमर्स तयार करायचे, त्यांच्यावरती एक विश्वास निर्माण करायचा, हा प्रवास कसा सुरू झाला? मी सोलापूरला औरंगाबादमध्ये असतानापासून सोलापूरचं डेली माझं ॲनालिसिस असायचा. अच्छा. ॲनालिसिस म्हणजे काय की लोकमत बाकीचे इतर दैनिक बातम्या कशा देतात, कोणत्या पद्धतीशी देतात, जाहिरातीचा बिझनेस कसा आहे
एक एक सेंटीमीटर त्यावेळेस कॉलम होते. अच्छा. एक एक कॉलमचा मी अभ्यास करायचो. क्या बात है. हा? त्या काळी ऍक्च्युअली संख्येने पेपर्स कमी होते. हा? सुरुवातीला लोकमतला खूप कमी काळामध्ये यश मिळालं सोलापूरला. काय बाकीचे पण इथे खूप धनिक होते आणि त्या त्या पद्धतीने प्रत्येकाने कष्ट तर चांगले घेतच होते, परंतु समाजावर आणि वाचकांच्या नस ओळखून जे काय लोकमतने कार्य केलं ते ठासून लवकरात लवकर सिद्ध करण्यात आलं. हो हो. हां. आणि हे करत असताना मला लक्षात आलं की जेव्हा आपण पाहतो अनालिस करताना त्या काळामध्ये तर नाही का फक्त लोकमतला जास्त बिझनेस किंवा जास्तीत जास्त पेजेस द्यायचे, त्यामुळे जास्तीत जास्त बातम्या आणि जाहिराती मिळायचे, पण बाकीच्या लोकांचं तेवढं कमर्शियल किंवा वाचकांच्या कलकडे तेवढं लक्ष द्यायचं नाही. मग नंतरनं मात्र नव्याने ज्यावेळेस दिव मराठी वगैरे पेपर्स आले त्यावेळेस मात्र इथले वाचकांची शैली, ग्राहकांची, इथल्या जाहिरातदारांना पहिल्यांदा असं वाटायचं की एखाद्या नेत्याची जाहिरात जर दिली तर आपण खूप काही मोठं कमर्शियल जाहिरात काय असते, आपल्या व्यवसाय वाढीसाठी काही जाहिरात करावं लागतं हे लोकांना माहीतच नव्हतं इथे. अगदी. काय आणि आता कुठं एक 15 वर्षापासून आपण पाहतो की कमर्शियल जाहिरातीचं आता प्रमाण वाढलेलं आहे, राजकीय जाहिरातीचं प्रमाण पूर्वी जास्त होतं. अगदी. सर मग हा बदलता बदलाव आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा आज आपण कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देता आपल्या ॲडव्हर्टायझिंगच्या एजन्सीमधून? ॲडव्हर्टायझिंगच्या एजन्सीमध्ये मी पहिल्यांदा काय केलं आहे की मी एकटं काय करू शकत नाही, माझा संपूर्ण जोगीपेटकर परिवार आणि जोगीपेटकर परिवारावर सर्वजण जे माझे सोहम असं नाव सर्वांना वाटतंय की एक माझ्या मुलाचं नाव आहे सोहम, परंतु मी असं म्हणेल आम्ही 100 हा माहीत, त्यामुळे नाही काय हे सोहमचं सगळं कार्य विविध पद्धतीने आम्ही करू शकतो. या सोहमच्या माध्यमातून जाहिराती सगळ्या पद्धतीचं करतो आपण, आणि विशेष म्हणजे मला अभिमान वाटतो सोहम एंटरप्राईज जाहिरातीची ज्यावेळेस सुरुवात केली मी राजकीय जाहिरातीला जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे इथे, परंतु कमर्शियल जाहिरातीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि ह्या याच्यामध्ये प्रेसिजन कंपनीसारखे लोकांनी जे सोलापूरात नंबर 1 जी आहेत प्रेसिजन कंपनी, त्यांची मला जाहिरातीच्या माध्यमातून सेवा करायची संधी मिळते. वालचंद कॉलेज आहे सोलापूरातलं नंबर 1 कॉलेज, त्यांची संधी मिळते. आणि जे काही मी खूप मोठ्या पद्धतीने काम करण्यापेक्षा जे माझे क्लायंट आहेत त्यांना जास्तीत जास्त सेवा कसं देता येईल आणि ते सातत्याने कसं राखता येईल ह्यासाठी त्यांना जे जे सेवा लागतात त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करतो. क्या बात आहे. म्हणजे आपल्या प्रयत्नांमध्ये आणि नाविन्य गोष्टींमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे हे आपल्या बोलण्यावरून आम्हाला कळतं. तेव्हा सर शेवटचा प्रश्न विचारेन की जे काही ग्राहक तुम्हाला बघतायत आणि आम्ही बी आर न्यूज, आम्हा सर्वांना खरंच तुमचा खूप अभिमान आहे की इतकी वर्ष तुम्ही सोलापुरात हा भन्नाट काम करताय, तेव्हा आम्हा सगळ्यांना तुम्ही काय सांगताल? बी आर चॅनलमधून जे प्रेक्षक तुम्हाला पाहतील, ज्यांचं प्रेम तुमच्यावरती आहे, अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगताल? तर मला हे सांगायचं आहे की सोलापूरला जे काय पूर्वीपासून जे पाहतो आपण आणि आता पाहतोय हा दृष्टिकोन बदलायला हवा. सोलापूरला एक दैदिप्यमान इतिहास आहे. सोलापूरलाच जे काही इंडस्ट्री होती म्हणजे जुनी मिल असू दे किंवा मिलच्या बाबतीत असू दे, आपण भारतात नंबर 1 होतो. आजच पाहतो, आता सध्या पण पाहतो आपण जे सर्व लोक म्हणतात की गणपती सुरुवात आजोबा गणपतीची आपल्या सोलापूरातून सुरुवात झालेली. आता लोक म्हणतात पर्यावरण राखायला पाहिजे, तर त्यावेळेपासून आपण नाही काय आजोबा गणपती असं विसर्जन न करता कसा वापर करतो, पर्यावरणपूरक मूर्ती हे करतोय. सोलापूरनं जे काय दिलंय ना भारताच्या प्रत्येक शहराच्या आधी सोलापूर दिलंय असं मी म्हणेन, कारण काय स्वातंत्र्य मिळालं सोलापूरला आधी, भारताच्या आधी स्वातंत्र्य सोलापूरला मिळालं, परंतु आपल्याला प्रत्येक इथल्या गोष्टीचं ज्या पद्धतीने आपण सादरीकरण करतो तिथं आपण कुठं तर कमी पडतोय. काय आपण खरंच महान आहोत, परंतु इतरांना ती सांगायची गरज आहे की आपण किती ग्रेट आहोत आणि कशापर्यंत कार्य करू शकतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कमी नाहीत. काय आणि हे सातत्य जर राहिलं, सातत्य खूप महत्त्वाचं आहे, सातत्याशिवाय यश नाही असं मला सांगावंसं वाटतं. आमच्या संस्थेचं नाव सोहम आहे. जोगीपेटकर परिवारामध्ये टोटल 100 व्यक्ती आहेत. मी एकटा नसून हे 100 लोकांच्या याच्या नावाला व्यक्तींच्यानुसार
नाव सोहम एंटरप्राइजेस असं ठेवण्यात आलेलं आहे, सोहम ॲड एजन्सी। याच्यामध्ये माझे मोठे बंधू संजय जोगीपेटकर, माझा छोटा सुधीर जोगीपेटकर, त्याशिवाय रोहित जोगीपेटकरचे मोठं योगदान आहे, ऋषिराज, जयराज, बाकीचे इतरही खूप जण आहेत, सर्वांचं नाव घेणं अशक्य आहे, पण मला ह्या सर्वांचं साथ मिळतं आहे, म्हणजेच 100 हत्तींचं बळ मिळतं आहे असं मला वाटतं आहे। आणि मी जे कार्य करत असताना हे माझे आजोबा यांचं मी हातानं हे स्केच केलेलं आहे, आणि कायमस्वरूपी माझे आई वडील आणि आजोबांचं मला आशीर्वादामुळेच मी हे सर्व कार्य करू शकतो असं मला वाटतं। नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की सोलापूरचं खूप जास्त महत्त्व आम्हाला तुम्ही पटवून दिलं, तर मला प्रेक्षकांना फक्त इतकंच सांगायचं की आपला सोलापूर जगात भारी असं समजून प्रत्येक संधीचं सोनं आपण केलं पाहिजे, आणि ज्याप्रमाणे सर म्हणतात की सातत्य नाही तर यश नाही, तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये नेहमी सातत्य ठेवा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल। तेव्हा सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार, आणि आपला प्रवास असाच चालत राहू या शुभेच्छा। पाहत रहा बी आर न्यूज।